नमस्कार, तरुण भारत गोवा न्यूज ब्रेकिंग मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आता पाहूया ठळक घडामोडी। गोवा पोलीस एसआयटीच्या माध्यमातून राज्यात जमीन हडप करणाऱ्या घोटाळेबाजांना गजाड करत आहे, त्यामुळे सर्वसामान्य गोवेकरांना न्याय मिळेल अशा शब्दात गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खवाटे यांनी गोवा पोलिसांची कौतुक केले आहे। नुकतेच गोवा पोलिसांनी खोटी कागदपत्रे बनवून जमीन हडप करणाऱ्या घोटाळेबाजांना जेरबंद केले होते। जमीन घोटाळ्यात सहभागी असणाऱ्या बार्देजचे मामलेदार राहुल देसाई यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राज्यातील सुपीक पण संबंधितांकडून पडीक ठेवलेले जमीन सरकार ताब्यात घेऊ शकते असा इशारा जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिला आहे। मंत्री शिरोडकर म्हणाले, शेतीयोग्य सुपीक जमीन विनावापर पडीक ठेवणे हा गुन्हा असून शासन अशा प्रकारच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी कायदा आणण्याच्या प्रयत्नात आहे। अशा प्रकारच्या राज्यात 350 अधिक ठिकाणच्या जमिनी आढळून आल्या आहेत, ज्या जमिनी अनेक दिवसांपासून लागवडीखाली आणल्या गेल्या नाहीत। स्वयंपूर्ण गोवा करत असताना राज्यातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे। यासाठी राज्यातील शाळा अंगणवाड्या या सुसज्ज व समृद्ध करणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले आहे। रविवारी सकाळी ते साखळीतील एका बालवाडीचे नूतनीकरण करण्याच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते। त्यावेळी सावंत यांनी या बालवाडीच्या मुलांसोबत काही वेळ व्यतीत करत त्यांच्यासोबत संवाद साधला। राज्य सरकारच्या वतीने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या हर घर जल योजनेचा गोव्यात पुरता बोजवारा उडाला असून राज्यातील अनेक कुटुंब पाण्यापासून वंचित असल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे। आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अमित पालेकर यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करताना हर घर जल योजना ही फसवी असल्याचे म्हटले आहे। राज्यात आजही अनेक गावातील दुर्गम भागातील व खेड्यातील लोकांच्या घरात पाणी उपलब्ध होत नाही। वॉटर कनेक्शन आहेत पण त्या नळाला पाणी येत नसल्याचं पालेकर यावेळी म्हणाले। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। राज्यातील जमीन घोटाळ्यात राजकीय पक्षांचे संबंध असलेल्या लोकांवर तुम्ही बिंदास्त गुन्हे दाखल करा व त्यांची नावे सार्वजनिक करा असा थेट इशारा कुंकळी मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार युरी आलेमाव यांनी सरकारला दिला आहे। केवळ राजकीय स्वार्थापोटी किंवा आमदारांवर दबाव आणण्यासाठी अशा पोकळ धमक्या न देता जमीन घोटाळ्यात सहभाग असणाऱ्या नेत्यांची व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची नावे सार्वजनिक करावी असा थेट इशारा आलेमाव यांनी दिला आहे। शुक्रवारी गोवा पोलिसांच्या जमीन घोटाळ्याचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या पथकाने एक पत्रकार परिषद घेऊन त्यात राज्यातील एका काँग्रेसच्या बड्या नेत्याचं नाव समोर आल्याचा दावा केला होता। त्यावरूनच युरी आलेमाव यांनी सरकारला इशारा दिला आहे। राज्यात स्वयंपूर्ण गोवा योजना राबवण्यासाठी सरकारने चतुर्थी बाजार ही संकल्पना चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी सुरू केली आहे। यात राज्यातील बचत गट व स्थानिक उद्योजकांना चतुर्थी बाजाराच्या माध्यमातून स्टॉल लावण्यासाठी ग्रामपंचायत व स्थानिक पातळीवर जागा ही सरकारने उपलब्ध करून दिली आहे। असनोडा येथे मच्छीमार मंत्री निळकंठ यांच्या हस्ते रविवारी चतुर्थ बाजाराचं उद्घाटन करण्यात आलं। तुम्हाला शेतीसाठी जी अवजारे हत्यारे तसेच बी बियाणे पाहिजे ते सरकार देण्यासाठी तयार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विजन असणाऱ्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेत शेतीचे फार मोठे योगदान आहे। सरकार तुम्हाला शेती अवजारे घेण्यासाठी 50% अनुदान देते। आपण सर्वांनी एकत्र येऊन शेती करूया असे आवाहन गोव्याचे कृषी मंत्री रवी नाईक यांनी गोवेकरांना केलं आहे। ते साखळी येथे आयोजित एका शेतीविषयक कार्यक्रमात बोलत होते। याचबरोबर आजची बातमीपत्र इथंच संपली। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनेल। तसेच आमचं चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद, शुभरात्री।